राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा टार्गेट ठरतात आंतरवाली सराटीत मराठा आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीचार्ज वरून फडणवीसांना लक्ष करण्यात आलं होतं शिलेदारांनी त्यांचं टेन्शन वाढवले गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत फडणवीसांचे ढाल बनून उभे राहणारे हे नेते अचानकच सरकार विरोधात आक्रमक झालेत पण फडणवीसांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे हे दोन नेते अचानक सरकार विरोधी भूमिका का घेत पडळकर खोत यांच्या आक्रमक भूमिकेमुळं फडणवीसांची राजकीय कोंडी होणार का, का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आणि त्यातून मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असा वाद पेटला मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय पेटलेला असताना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यानंही डोकंवर काढलं आरक्षण सोडलं तर इतरही अनेक मुद्द्यांवरून शिंदे सरकार सध्या घेरलं गेले त्यातच फडणवीसांचे दोन शिलेदार गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात आक्रमक झालेत अनेकदा फडणवीसांची राजकीय ढाल उभे गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत अचानकपणे शिंदे सरकार विरोधात का पेटले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला सगळ्यात आधी गोपीचंद पडळकरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून आवाज उठवला छगन भुजबळांनी मराठा आरक्षणावरून घेतलेल्या भूमिकेलाही पडळकरांनी समर्थन दर्शवलं मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत त्यांना राजधर्माचीही आठवण करून दिली आणि इतकंच नाही तर त्यांनी आता रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला गेल्या पन्नास दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आम्ही शांततेच्या आंदोलन करत होतो मोठा संघर्ष समाजाचं सुरू असल्याचं पडळकर म्हणाले तर धनगर समाजाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा लोक आस लावून बसलेत योग्य तो निर्णय घ्यावा असंही पडळकर म्हणाले आता धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी पुढाकार घेऊन जवळच्या तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण अंमलबजावणीची निवेदन द्या असं आवाहन पडळकरांनी समाजाला केले काय तर धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पडळकरांनी रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिलाय धनगर समाजाकडून अकरा डिसेंबरला हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूरला मोर्चा काढणार असंही पडळकर म्हणाले धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय पूर्णतः वेगळा आहे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा अशी वेगळी मागणी करत नाही तर या प्रवर्गात आधीपासूनच धनगर समाज आहे त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी पडळकर यांनी मागणी केली यापूर्वी पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही टीका केली होती धनगर आरक्षणासंदर्भात तातडीनं पावलं उचलली नाही तर समाजाच्या रोषाला आणि आंदोलनाला सामोरं जायची तयारी ठेवा असा इशाराच गोपीचंद पडळकरांनी शिंदेना दिला होता एकनाथ शिंदे हे फक्त विशिष्ट समाजासाठीच वाटेल ते करायची तयारी दाखवतात अशी धारणा बहुजन समाजात तयार होऊ लागली त्यामुळे तुम्हाला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावर आल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती एकीकडे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सा चर्चेत असताना दुसरीकडे शासनानं लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा सदाभाऊ खोत यांनीही दिला मराठा ओबीसी वादंग सुरू असताना राज्यात अनेक ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यासह एकवीस ठिकाणी आदेशाची होळी करण्यात आली किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात अकोले तालुक्यात ता आंदोलन झालं तर सांगलीत सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केलं शिवाय सरकारला दूध दरात वाढ करा अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा खोत यांनी दिला आता मुद्दे वेगळे असले तरी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे दोघही सरकार विरोधात चांगलेच आक्रमक झालेत रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात शिलेदारांची सरकार विरोधी भूमिका पकडणार का असा प्रश्न उपस्थित मराठा मुद्द्यावरून सध्या अडचणीत असलेलं सरकार आपल्याच लोकांच्या विरोधी भूमिकेमुळे अडचणीत येणार की त्यांची मनधरणी करण्यात सरकारला यश ये येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडीओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी युट्यूब चॅनलला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका